आणि भेट ही अधिकृत होती। येण्याचे कारण आपल्याला सर्वांना माहिती होतं, राज्याचे जे काही प्रमुख विषय आहेत त्या विषयाची सूची सुद्धा माझ्या हातात आहे की कोणत्या विषयावरती कोणत्या विषयासाठी आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर व्यवस्थित चर्चा झालेली आहे आणि सर्व विषय त्यांनी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतले, त्याबद्दल विस्तृत पत्रसुद्धा आम्ही दिलेली आहेत प्रत्येक विषयाची। आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की राज्याचे जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत त्यांनी स्वतः आम्हाला सांगितले की मी माहिती घेतो, नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो, अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षण। आज आपको पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ हमने जो मुलाकात की है उसके विषय आप लोगों को ऑलरेडी मालूम है। प्रधानमंत्री ने जो राज्य की समस्या के विषय में हमने जो उनसे बात की उन्होंने वो गंभीरता पूर्वक सुनी है, साथ ही उन्होंने ये भी विश्वास दिलाया है कि वो इन सभी संबंध की जानकारी अपने अधिकारियों से लेकर इस पर जल्द से जल्द कैसे रास्ता निकाला जा सकता है इस संबंध में कदम उठाएंगे। मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षण हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। मराठा आरक्षण के मुद्दे पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से बात हुई है, मेट्रो कार शेड 3 के संबंध में भी जो केंद्र सरकार और राज्य सरकार के बीच में तनाव देखने को मिल रहा है उस संबंध में भी हमने अपनी बात प्रधानमंत्री के सामने रखी है। पीक विमा त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत आपल्याला कल्पना असेल। इसके अलावा क्रॉप इंश्योरेंस, जो किसानों को क्रॉप इंश्योरेंस का पैसा मिलता है उस संबंध में भी प्रधानमंत्री के सामने राज्यों की कुछ समस्याएं हैं वो समस्याएं हमने रखी है। प्रधानमंत्री ने इस पर विश्वास दिलाया है कि जल्द ही वो इस संबंध में अपने अधिकारियों से बात कर राज्यों की इन समस्याओं को कैसे सुलझाया जा सकता है उस संबंध में बात करेंगे। मुंबई में बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आपटतात, आदळतात। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। एनडीआरएफ चे जे असतात आपको पता है कि कुछ दिनों पहले मुंबई और महाराष्ट्र के जो तटीय इलाके हैं वहां पर तौते तूफान ने दस्तक दी थी, उसके पहले भी एक और तूफान जो है वो दस्तक दे चुका है। तो एनडीआरएफ के जो प्रावधान है यानी मदद की भरपाई देने के लिए जो प्रावधान है उसे ठीक करने की जरूरत है, क्योंकि उससे जो मिलने वाला पैसा है वो राज्य सरकारों के या जो जिनको नुकसान भरपाई देना होता है उन्हें वो कम मिल पाता है, क्योंकि ये निकष जो है वो काफी पुराने हैं। इसलिए महाराष्ट्र सरकार ने ये मांग की है कि एनडीआरएफ के निकषों में बदल करने की जरूरत है, जिससे कि ज्यादा मदद जिन्हें नुकसान पहुंचा है इस चक्रवाती तूफान से, जिन लोगों का घर को नुकसान पहुंचा है उन्हें ज्यादा से ज्यादा मदद जो है वो पहुँचाई जा सके। तो ही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। इसके अलावा मराठी भाषे को अभिजात भाषे का दर्जा जो है वो दिया जाना चाहिए। कई सालों से इस संबंध में महाराष्ट्र में चर्चा होती रही है, राज्य सरकार की तरफ से केंद्र सरकार को इस संबंध में प्रस्ताव भी भेजा जा चुका है। अगर और कुछ कागज की जरूरत हो और कुछ चीजों की जरूरत हो तो महाराष्ट्र सरकार वो सभी जानकारी जो है वो केंद्र सरकार को देने के लिए तैयार है। ऐसे में
मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया जाना चाहिए, ये भी मांग प्रधानमंत्री के साथ हुई बैठक में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और सरकार की तरफ से की गई है। मुख्यमंत्री विषय के अनेक महाराष्ट्र अनेक महत्वाचार विषया मुख्यमंत्री सन्माननीय प्रधानमंत्री चर्चा की मराठा सन्दर्भ जो विषय है आवाज नहीं आ रही। 5 मे 2021 सर्वोच्च न्यायालय ने मराठा आरक्षण बाबी प्रतिकूल निर्णय घमूद के 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SEBC चे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही। कुठल्याही राज्यांना या जजमेंट नंतर त्यांनी सांगितलंय की त्यांनी स्पष्ट नमूद केलंय की घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्डनेस सरवण्याचा किंवा त्यांना आरक्षणासंदर्भात निर्णय आता राज्याला घेता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादा ही पार प्रमुख केली आहे। घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्डनेस सरवण्याचा किंवा त्यांना आरक्षणासंदर्भात निर्णय आता राज्याला घेता येणार नाही। आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ तो लक्षात जर घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही। हा 2 महत्त्वाचे विषय आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे, परंतु हे 2 विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने ते समोर आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली माहीत आहे, परंतु फक्त अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागी लागणार नाही। हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडूनही झाला पाहिजे, आम्ही सुद्धा समर्थन याचं करतो। आमची म्हणणं की आम्हाला आपला अधिकार असला पाहिजे, परंतु त्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये हे रिव्ह्यू पिटिशन राज्यात रिव्ह्यू दाखल करणारच आहे। म्हणजे दिलीप भोसले ॲडव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल आलेला, त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्यशासनाची भूमिका आहे। परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या, आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जी काही झाल्यानंतर जो पेज निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी, परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा शिथिल करण्यात यावी हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि मग हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50% तो फक्त मरणासंदर्भाची मर्यादा नाही आहे, म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षण जे OBCच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असायला झालेलं आहे, तिथे सुद्धा तोच मुद्दा आहे की 50% मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येत हा तिथे मुद्दा आहे। त्याला सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजात मुद्दा नाही आहे, OBCचा तोच मुद्दा आहे। OBCचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे OBCचा विषय असो मराठा समाजाचा विषय असो तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही ते ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमध्ये अधिकार आलेले आहे, जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टात दिलेला आहे तो शेत काय होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल। त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर ती काही प्रक्रिया आहे, पण ती घटना दुरुस्ती करायची जे EWSमध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी जे काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा OBCच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट
जजमेंट मुळे त्यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला आग्रह होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा शिथिल झाल्या तर उपयोग होईल, तुम्हाला उपयोग होणार नाही हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेले आहे सगळ्या प्रश्नामुळे, आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहे. आम्ही सर्वांनी मूळ सभागृहामध्ये विशिष्ट पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती आम्ही केंद्राला आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहे सुप्रीम कोर्ट निर्णयामुळे तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. यादृष्टी अधिकार आमच्याकडे आम्ही कृषी प्रक्रिया पाहिजे. आता अशोकरावांनी आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राइम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11 वेळ दिली होती, जवळपास 12:30 पर्यंत 1.5 तास त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या बद्दल आत्ताच थोडक्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं. दुसरा मुद्दा होता तो OBCना इतर मागासवर्गीयांना पंचायत राज्य संस्थेतील निवडणुकीतलं राजकीय आरक्षण होतं ते काढून टाकलं गेलं, त्याला स्थगिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या. त्याच्यामुळं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच्यामध्ये 56,000 जागांच्यावर ह्याचा परिणाम झालेला आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की भारत सरकारने 2011 ACCC केलं, त्याची माहिती राज्य सरकारला मिळाली तर त्या आरक्षणाचा अभ्यास करून अहवाल करता येईल. आणि ह्याच्यामध्ये निकालपत्रात SC ST OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे, त्यामुळे SC ST बहुल जिल्ह्यामध्ये OBC प्रवर्गाला 27%पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थितीत आरक्षणच मिळणार नाही, तर SC ST OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादित 50%ची तरतूद शिथिल करण्याच्या बद्दलची मागणी मुख्यमंत्री महोदयांनी आज तिथं केली. आणि SC ST याचं आरक्षण घटनात्मक कॉन्स्टिट्युशनल आहे तर OBCचं आरक्षण वैधानिक आहे, त्यामुळं आपण आपणास विनंती आहे की SC ST आणि OBC आरक्षण कॉन्स्टिट्युशनल करण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्त करावी आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 2021 जनगणनेमध्ये देखील OBCची जनगणना करावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. मागासवर्गीय पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टानी आणि मुंबई हायकोर्टानी त्याच्याबद्दल आत्ता तिथं मॅटर चालू आहे, त्यांनी काही निकाल दिलेले, त्याच्यामुळं हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर इतर अनेक राज्यांचा आहे. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखं सर्वकष धोरण अवलंबण्यात यावं. या संदर्भात प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी. मेट्रो कारशेडच्या संदर्भात आत्ताच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, राज्यांना GST काउन्सिलमध्ये पण अनेकदा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला, मुख्यमंत्री महोदयांनी पत्र व्यवहार पण केलेला आहे, तरी देखील महाराष्ट्राला 24,306 कोटी रुपये भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते कोविडचं अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे, सगळ्या राज्यांच्यावर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे. महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी. पीक विम्याच्या बद्दल सातत्याने बीड मॉडेल आपल्या राज्यामध्ये जे गेल्या वर्षी राबवलं गेलं ते खूप लोकप्रिय झालं आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या कृषीमंत्र्यांनी सगळ्यांनी मागणी केलेली की बीड मॉडेल फक्त बीड पुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना लागू करावं.
आणि आता फक्त केंद्र सरकारने ते बीडपुरतं लागू केलेलं आहे, तर तो प्रस्ताव आम्ही कृषी मंत्रालयामध्ये दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे मॉडेल जर आपण केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा परिणाम होणार आहे, शेतकरी पण समाधानी होणार आहे. वर्ल्ड ड्रग पार्क स्पर्धात्मक निविदेच्या शर्ती आपण डिगी बंदराजवळ MIDC नं 250 एकर जागा निश्चित करून ठेवलेली आहे. ते वर्ल्ड ड्रग पार्क लवकरात लवकर महाराष्ट्रासाठी मंजूर करावं, 1000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देखील त्याकरता द्यावं. हा पार्क सुरू झाला तर औषध निर्मितीस मोठं प्रोत्साहन मिळणार आहे आणि राज्य सरकारने हे बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहन देखील जाहीर केलेले आहेत. त्याच्यात केंद्राची पण सहकार्य जर राहिलं तर आणखी ते चांगलं होईल. नैसर्गिक आपत्ती जे NDRF आणि SDRF ह्याचे निकष 2015 साली केले, त्याच्यानंतर महाराष्ट्रात नैसर्गिक चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं, दुसरं तोपते चक्रीवादळ आलं, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी NDRF आणि SDRFच्या पेक्षा 3.5 पट जास्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे नॉर्म्स बाजूला ठेवून अधिकची रक्कम महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये घातली. तर मुख्यमंत्र्यांनी आज त्यांना सांगितलं की 2015 नॉर्म्स आता आपण 2021 आहोत, तर ते आता तुम्ही बदला, ते बदलण्याची नितांत गरज आहे आणि केंद्राने याचा विचार करून त्याच्यामध्ये मार्ग काढावा. तसंच गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 4 वेळाला चक्रीवादळं आली आणि 7 चक्रीवादळं वारंवार येत असल्यामुळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई हा जो काही समुद्र किनारा आहे, मुख्य तौर पर 2017 में NDRF के जो नियम बने हुए हैं, अब 2021 में हम आ गए हैं. कई बार ये होता है कि जो चक्रवाती तूफान है उसकी संख्या भी जो है वो प्री मॉनसून जो है बड़ी है. ऐसे में ABP News आपको रखे आगे.